नवीन पनवेल येथील श्री वरद विनायक घर मालक संघटना E1 बिल्डिंग क्रमांक 1-5 मध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून आणि प्रभाग समिती ड च्या सभापती सुशीला खरत यांच्या मार्फत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनचं नूतनीकरण करण्यात आलंय. या कामांचं उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या हस्ते शुक्रवारी झालं. पनवेल महापालिकेच्या भाजपच्या नगरसेवकांच्या माध्यमातून नागरिकांना होणाऱ्या समस्यांची दखल घेऊन त्या सोडवण्याचं काम करत आहेत. तसेच त्यांना विविध सुविधा देण्याचं काम त्यांच्यामार्फत सुरू आहे. त्याअंतर्गत नवीन पनवेल सेक्टर 14 येथील श्री वरद विनायक घर मालक संघटना E1 बिल्डिंग क्रमांक 1-5 येथील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून आणि सभापती सुशीला खरत यांनी स्वखर्चातून नूतनीकरण करण्यात आलंय. या नूतनीकरण करण्यात आलेल्या पाईपलाईनचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा खरत, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका वृषाली वाघमारे, भाजप नेते CC भगत, संघटनेचे अध्यक्ष जगदीश खरत, विजय म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि रहिवासी उपस्थित होते. खऱ्या अर्थाने समाजामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या गळती येत असतात, पण त्या जबाबदाऱ्या आपल्या मानून त्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं आणि जिथे शासनाचे किंवा प्रशासकीय यंत्रणेचे प्रयत्न अपुरे पडतील तिथे स्वतःच्या खिशाला जळ लावून त्यातून हे काम करणं असं फार कमी नगरसेवक करत असतात. ते काम तर सुशीला गरत आणि जगदीश गरत यांनी केलं आहे, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि मग अशाच पद्धतीनं याच्या आधी पेवर ब्लॉकचं असेल किंवा अन्य वेगवेगळ्या पद्धतीची कामं ही करत असताना त्यांनी कुठेही हे काम आपल्याला आता कसं करणार, हे चौकटीत बसत नाही, याचं टेंडर निघणार नाही, मग आता काय होणार याचा विचार न करता सातत्यानं काम केलेलं आहे, याबद्दल मी त्यांचं तुम्हा सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. गेल्या काही दिवसापूर्वीच आम्ही एका कामाच्या उद्घाटनाप्रसंगी आलो होतो PL5 वेळेला. तिथेही आम्ही बघितलं की सोसायट्यामध्ये खालचे फ्लोअर असतील, मग तिथे पेवर ब्लॉक टाकणं असतील, अंतर्गत रस्त्याचे कामं असतील आणि अशीच पाईपलाईनचे कामं त्यांनी गेल्या मागच्या काही महिन्यामध्ये केली आणि आता लगेचच पुन्हा त्यांनी म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये आपण सोडला तर न थांबता पुन्हा एकदा आता इथे युवन सोसायटीमध्ये आपण बघतोय की पाण्याचं पाईपलाईन बदलण्याचं काम इथे हाती घेतलेलं आहे. गेल्या अनेक वर्ष आपण बघतो की युवन सोसायटीचे एवढे प्रॉब्लेम्स होते की या ज्या पाईपलाईन आहे गेल्या 30 वर्षापासून जुन्या झालेल्या होत्या आणि ह्या एरिया सिडकोच्या अंतर्गत आल्यामुळे सिडकोचं खऱ्या अर्थाने काम होतं पण बऱ्याच पाठपुरा करून देखील सिडको हे काम आपल्याला करून देत नव्हते किंवा या कामासाठी लागणारं जे काही परमिशन असेल तेही आपल्याला मिळत नव्हती. परंतु या काळामध्ये सुशीलाताईंनी हा निर्णय घेतला की जरी सिडको किंवा महानगरपालिकेच्या अंतर्गत ही कामं झाली नाही तरी स्वखर्चातनं स्वनिधीतनं सुशीलाताई आपण ही कामं केली, त्याबद्दल आम्हा सर्वांकडनं आम्ही आपलं खूप खूप इथे अभिनंदन करतो.